दरम्यान बाळासाहेबांनीच उद्धव ठाकरेंची उत्तराधिकारी म्हणून निवड केली होती, त्यामुळे त्यांची निर्णय डावलणं योग्य नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. सोबतच बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरल्याशिवाय शिंदे गट काहीच करू शकत नाही असा टोला देखील सुप्रिया सुळे यांनी लगावलाय. मला असं वाटतं शिवसेना पक्ष हा कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला होता आणि बाळासाहेब हयात असताना बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून माननीय उद्धवजींना त्यांनीच उत्तराधिकारी ठरवला होता आणि तो सगळ्यांनाच मान्य होता त्यावेळेस. त्याच्यामुळे माननीय बाळासाहेब ठाकरेंची इच्छा ही होती की शिवसेना हा पक्ष माननीय उद्धवजींनीच बघावा. हा निर्णय बाळासाहेब ठाकरेंचा स्वतःचा होता. जेव्हा स्वतः त्यांनी ही संघटना सुरू केली होती, त्यांनी स्वतः त्यांचा उत्तराधिकारी ठरवला होता. त्याच्यामुळे बाकी कुणाचा याच्यात काही मत असणं हा खरं तर जर कोणी वेगळा निर्णय घेतला तर ते बाळासाहेबांच्या मनाच्या विरोधातला निर्णय आहे. त्यांचं सरकार आहे, ते पाहिजे त्याचा फोटो लावू शकतात. बाळासाहेब ठाकरेंचे लावलेले हो, बाळासाहेबांचा फोटो लावणं हा अर्थातच एवढा मोठा नेता महाराष्ट्राचा, त्याचा फोटो लावणं ही त्यांची गरज आहे. बाळासाहेबांना डावलून त्यांना महाराष्ट्रात राजकारण करताच येणार.